आगामी लोकसभा चुनाव को लेकर शहर का राजनीतिक वातावरण गर्माने लगा है। नागपुर रामटेक निर्वाचन क्षेत्र के चुनाव को लेकर विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने क्या कहा, देखते हैं। विदर्भ कांग्रेस की ताकत रहा है। विदर्भ ने संकट के समय में भी कांग्रेस का साथ दिया है। रामटेक को छोड़कर बाकी सभी सीटों पर बीजेपी का मुकाबला कांग्रेस से है। यहाँ की जनता ने तय कर लिया है कि कांग्रेस को जिताना है। वडेट्टीवार ने विश्वास जताया कि हम पहले चरण में सभी पांचों लोकसभा जीतेंगे व विदर्भ में सभी पांच जगहों पर प्रचार करने जाएंगे। नहीं, नक्कीच विदर्भ हा नेहमी कांग्रेसचा गढ राहिलेला आहे। कांग्रेसच्या विचाराची बीज ह्या विदर्भामध्ये खोलवर रुजलेली आहे आणि पुरोगामी विचाराला घेऊन चालणारा विदर्भ नेहमी सोबत राहिलेला आहे आणि संकटाच्या वेळेसुद्धा काँग्रेसला विदर्भाने प्रचंड अशी साथ दिलेली आहे। अशा स्थितीत या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही लढती, एक रामटेक सोडली तर चारही ठिकाणी काँग्रेसबरोबर लढत होती आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे विदर्भातील पूर्व विदर्भातील जनतेनी मनात ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाचही लोकसभा पहिल्या टप्प्यातील या आम्ही जिंकू। आम्ही एक सक्षम उमेदवार प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे आणि उद्या परवा दोन दिवसांमध्ये सर्व उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म भरायची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामध्ये मी सुद्धा अनेक ठिकाणी नागपूरसह रामटेकसह मी जाणार आहे, कारण जिथे मला जाता येईल पाचही ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे। परंतु मला आत्ता जे दिसते भाजपच्या एकूण परिस्थिती पाहिली दयनीय, कधी नव्हे अशी। गेल्या 14 आणि 19 मध्ये आपण पाहिलंय की उमेदवारी घोषित करताना त्यांना दमछाक झाली, त्यांना दुसऱ्याचे उमेदवार पळवावे लागले, अशी अवस्था काही ठिकाणी झालेली आहे। आणि ज्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली ते इच्छुक नाहीत, जबरदस्तीनं वरमाला त्यांच्या गळ्यात घालण्याचं काम झालेलं आहे काही मतदारसंघात। म्हणजे मला वाटतं की पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देतापासून भारतीय जनता पक्षाला घाम सुटलेला आहे आणि हा सुटलेला घाम नक्कीच महाराष्ट्र या विदर्भातील भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था दर्शविणार आहे, असं माझं ठाम मत आहे। वडेट्टीवार ने आगे कहा कि लोकसभा चुनाव में बीजेपी की हालत खस्ता है, वह अपनी उम्मीदवारी की घोषणा करते करते थक गए हैं। प्रत्याशी को जबरन अगवा कर उम्मीदवारी दिलानी पड़ती है, इससे बीजेपी के पसीने छूट रहे हैं। नहीं, असं आहे की मला कुठे कुठे जाता येईल मी तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही स्वागतच करतो। उमेदवारी मागायचा अधिकार सर्वांना आहे, तो शिवानीला सुद्धा होता आणि त्यामुळे निर्णय अंतिम असतो हायकमांडचा। त्या त्या ठिकाणी मी शक्य होईल त्या ठिकाणी मी जायचं ठरवलं आहे आणि काही अडचण नाही। शेवट पक्षाच्या उमेदवारांना ठिकाणी जाण्यामध्ये मला उद्या सकाळचा फॉर्म मी विकास ठाकरेंच्या फॉर्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे नागपुरात आणि मी सकाळी 11 वाजता परवाला गडचिरोलीचा फॉर्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे, त्यानंतर दुपारी चंद्रपूरला जाईल। मी नेता आहे महाराष्ट्राचा, विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही मला महाराष्ट्रभर काम करायचं आहे आणि मी सांगितलं तुम्हाला की देशामध्ये भाजपची घोडदौड रोखण्याचं काम महाराष्ट्र करेल। संकटाच्या वेळेस महाराष्ट्रच उभा राहिला आहे, दिल्लीच्या तटकाला हादरे देण्याची हिम्मत आणि शक्ती ही महाराष्ट्राने अनेक वेळा दाखवलेली आहे। असं आहे की काही लोकांना सत्तेमुळे शहाणपण सुचतो आणि तेही उशिरा सुचतो, त्याला ते कळलं असेल।
साडेतीन त्याला पक्षामध्ये आणून पक्षाची उमेदवारी देऊन आमदार करतपर्यंत त्याला हुकूमशाही दिसली नाही आणि आता लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकूमशाही दिसते. तर मला असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गदा काढतो आहे आणि स्वतःला घोडा समजतो आहे असा तो प्रकार दिसतो. मैं विकास ठाकरे का फॉर्म भरने जाऊंगा, गढ़चिरौली होते हुए चंद्रपुर जाऊंगा, विदर्भ में कांग्रेस लड़ती रहेगी. उन्होंने ये भी स्पष्ट किया कि वह सभी जगह प्रचार के लिए जाएंगे, वह जिले तक सीमित नहीं है. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट.